बकाया बिल को लेकर विद्युत कनेक्शन काटने का भाजपा युवा मोर्चा ने विरोध किया है। गुरुवार को युवा मोर्चा के कार्यकर्ताओं ने काटोल मार्ग स्थित विद्युत भवन के सामने प्रदर्शन कर राज्य सरकार व ऊर्जा मंत्री के विरोध में नारेबाजी की गई। बाद में मुख्य अभियंता दिलीप दोरके को निवेदन सौंपा गया, साथ ही चेतावनी दी गई कि 8 दिन में मांग नहीं मानी गई तो तीव्र आंदोलन किया जाएगा। बाला बोरकर, रामभाव अम्बुलकर, सचिन करारे, दीपांशु लिंगायत, चंदन गोस्वामी, अमोल तिर्के, डीपी बजाज, संकेत कुकड़े, घनश्याम ढाले, आसिफ पठान, एजाज शेख, जय सजवानी, रितेश रहाटे, पिंटू पटेल, ईशान जैन, शौनक जागीरदार, वैभव चौधरी, पवन तिवारी इस प्रदर्शन में शामिल थे। इस दौरान बिजली बिल भुगतान के लिए किस प्रणाली शुरू करने की भी मांग की गयी। आज नागपुर शहर भारतीय जनता युवा मोर्चा, मी नरेंद्र बोरकर, नागपूर शहर महामंत्री, भारतीय जनता पार्टी आणि माझ्यासोबत सचिन करारे, दीपांशु निंगायत, अमोल तिडके हे महामंत्री युवा मोर्चाचे आहे, रोशन राठे साहेब, रितेश। आज भारतीय जनता युवा मोर्चाने मुख्य अभियंता महावितरण यांना आज डेपुटेशन दिलं। नागपूर शहरामध्ये सतत गोरगरिबाचे विद्युत मीटर हे कापण्यात येऊन राहिलेले आहे। अवघ्या सहा महिन्यापासून लॉकडाऊनची परिस्थिती आहे। महाराष्ट्र सरकारनं लॉकडाऊन लावलेलं आहे। या लॉकडाऊनमुळे जे नागपूर शहरातले छोटे दुकानदार, मोठे दुकानदार, मध्यमवर्गीय लोक आणि जे मजूर वर्ग, जे लेबर वर्ग आहे, यांना आजच्या हाती काम नाही आहे। 4 वाजता दुकान बंद होऊन राहिलेले आहे। जो ज्यांना 10,000 पगार होता त्यांना 5,000 पगार झाला। आज 5,000 पैकी 2,500 तेला पिपा होते आणि 2,500 म्हणून तो आपला पोराचे शिक्षण करण का आणि घर चालवण का असा हा प्रकार झाला आहे। पूर्ण विद्युत मीटर हे घरोघरी कापले जाऊन राहिलेले आहे। मैंने 300 रुपये मीटर, 300 रुपयाचं बिल असल्या बसलेल्या व्यक्तीचे मीटर कापून राहिलेले आहे आणि 900 रुपये असलेल्या मीटर, ज्याचे 1,00,000 रुपये बिल आहे, त्यांचे मीटर कापून नाही राहिलेले आहे। आणि त्यांना जे पहिल्याप्रमाणे किस्ती वाढून होत होत्या त्या किस्तसुद्धा देत नाही। तुम्हाला आज सांगतो, आज उद्या एकाच्या घरी, एका माझ्या वार्डातल्या एका घरी उद्या 14वी आहे, त्याचं बिल फक्त 1,800 रुपये आहे। कॅमेरा पर्सन मायकल के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज, नागपूर।